आपले वाचत सर यांनी आपल्याला कॉल करून सूचना दिली की आपले ते साधून गेल्या म्हणून त्यांनी सांगितलं घर जातीचा विषय सापा अंगावरती चट्टेपट्टे सांगितले त्यांनी तर ही या सापाची ओळखण चट्टेपट्टे ग्रामीण भागात याला परड म्हणतात आणि अजगर म्हणून या सापाला पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. अजगर सर मला अजगर वाटला पाहिजे शक्यतो आडी दिसायला अजगर आणि पण अजगर अजगर समजून पकडण्याची गलती करू नका हा एक विषारी साप. तर मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बालाजी नगर या ठिकाणी आलो नरहरी महाराज मंदिरासमोर वाटसर सर यांच्या इथे इथे एक साप गेला आहे. बघूयात कुठला साप आहे. तर त्यांनी चट्टेपट्टे सांगितले आहेत अंगावरती बहुतेक घोणस असावा विषारी साप करू आज सुरक्षित रेस्क्यू. आपण मोठा एक छोटा आहे मोठा एक छोटा आहे शेवाळी कलर मध्ये अडचण नाक ठेवली तुम्ही एवढी भंगार काढला मी डब्याखाली बघू शकता मित्रांनो छोट्याशा पांढऱ्या डब्याखाली बसलेला आहे काही स्पॉट आणि थोडासा करूयात आपण रेस्क्यू. मित्रांनो बघू शकता आडी अडचणी कशा प्रकारे हा घोणस जातीचा विषारी साप लपलेला आहे. करूया आता आपण त्याला सुरक्षित रेस्क्यू. शंकर गस्सल वायपर फुल साईज मध्ये अंगावरती काळे स्पॉट दिसायला अजगर आणि पण अजगर अजगर समजून पकडण्याची गलती करू नका हा एक विषारी साप आहे. हिमोटॉक्सिक नावाचं पॉयझन असते जो चावल्यानंतर आपल्या गँग्रीन नावाचे घातक बिमारी होते किंवा जीव जाण्याची शक्यता असते. जर ट्रीटमेंट वेळेवर झाली नाही तर आपला जीव जायची शक्यता असतेच मित्रांनो. साप चावल्यावर कुठेही तंत्रमंत्र च्या भानगडीत न पडता सरळ हॉस्पिटल हाच फर्स्ट इलाज आहे. दुसरीकडे कुठेच इलाज होऊ शकत नाही. इथेच घेऊन त्याला डायरेक्ट उचलतो भरलेत नाही आता करत नाही इथं मित्रांनो पावसाळा सुरू आहे त्यामुळे सापाशी आडी अडचणीत निघू शकतात. त्यामुळे काळजी घ्यायची की आडी अडचण ठेवायची नाही शक्यतो. हा साप खूप खराब आहे मित्रांनो. चावल्यानंतर पेशंट वाचलं जरी तर एक वर्षापर्यंत या सापाचा त्रास जिथे चावला आहे तिथे होऊ शकतो. डिझाईन बघू शकता खूप सुंदर आहे. घोणस ग्रामीण भागात त्याला परोड नावाने ओळखले जाते. तर हा साप चावल्यावर दिसता अंगच नाही सुजत तर खूप वेदना होतात. जस्ट काच सोडलेले बघू शकता खूप सुंदर दिसायला अजगर आणि अंगावरती काळे स्पॉट. प्लीज सांगता मध्ये चिडल्यानंतर कुकरा सिटीप्रमाणे आवाज काढतो आणि आपल्याला वॉर्निंग देतो की माझ्यापासून लांब राहा. शक्यतो अशा सापाच्या लांबच राहायच. नाही
मित्रांनो झालाय सुरक्षित रेस्क्यू. तर हे आहेत आपले वास्तव सर, यांनी आपल्याला कॉल करून सूचना दिली की आपले ते साधून गेले म्हणून. त्यांनी सांगितलं घर जातीचा विषय सापा, अंगावरती चट्टेपट्टे सांगितले त्यांनी. तर ही या सापाची ओळखण चट्टेपट्टे, ग्रामीण भागात याला परड म्हणतात. तर मित्रांनो बघू शकता जो आपण वास्तव सरांचे ते नरहरी महाराज मंदिर जो आपण असतो वापर त्याला ठीक आहे. धन्यवाद सर, मारला नाही तुम्ही एका सापाला जीवदान दिलं. थँक्यू.